sarvani indriya karmani prana karmani chapare. एकी यया परिपार्था दोषुक्षालिले सर्वथा अनेकी हृदयारणी मंथा विवेकू केला. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबा रायांच्या वरच्या ओव्या सांगायच्यात का? श्लोक क्रमांक 27, ओवी क्रमांक 131, अध्याय क्रमांक 14. म्हणजे आत्ताच झालं होतं म्हणून मी सांगितलं नाही. हाँ हाँ, अध्याय क्रमांक 14, श्लोक क्रमांक 27, ओवी क्रमांक 131. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा उपक्रम आणि आजची ही सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली. या अध्यायाचं विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे, पहिल्यांदाच उपक्रमामध्येच भगवान श्री ज्ञानोबारायांनी सांगितलं, आजी श्रवणेंद्रिया पहाले किंवा पिकले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशे. हा अध्याय म्हणजे एक प्रकारचा सेतू आहे. या अध्यायामध्ये कर्माची परिसमाप्ती आणि उपासनेचा आरंभ झालेला आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या मतानुसार गुरुवर्य महाराजही सांगत असतात आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्य घुलेबाबा सांगायचे की पहिल्या अध्यायापासून म्हणजे खरं येशा ते विहिता सांख्ये या श्लोकापासून, दुसऱ्या अध्यायातला जो हा श्लोक आहे, या श्लोकापासून ते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसहा इथपर्यंत कर्माची परिसमाप्ती झालेली, आणि ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर यापासून ते श्रेयोही ज्ञानम भ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते इथपर्यंत उपासनेची परिसमाप्ती झालेली, आणि त्यानंतर पुढं अद्वेष्टा सर्व भूतानांपासून ते इति गुह्यतमम शास्त्र 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक तिथपर्यंत ज्ञानाची परिसमाप्ती. त्या दृष्टीनं हा अध्याय म्हणजे एक अनन्य साधारण महत्त्वाचा अशा प्रकारचा अध्याय आहे, जोड सेतू अशा प्रकारचा आहे, कर्म आणि उपासना यांना जोडणारा एक प्रकारचा सेतू आहे. आत्ताच बाबांनी हे सत्र सांगून झालेलं आहे. खरं म्हणजे पुढचे 2-3 श्लोक त्यांनी सांगितले असते तर बरंच झालं असतं, तरी पण ते श्लोक माझ्या वाटेला आलेले आहेत. एक आज्ञा म्हणून या ठिकाणी आपल्याला हे चिंतन करायचंय, सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहुवती ज्ञान दीपिते. खऱ्या अर्थानं ज्याला दसरा म्हणावं तो दसरा या श्लोकांच्या मध्ये सांगितलेला आहे. मगाच बंड महाराजांनी सकाळी थोडंसं सांगितलं, तर तो दसरा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगतात आणि तो दसराच या श्लोकामध्येही सांगितलेला आहे. तर हे पार्था एकी ययापरी सर्वथा दोषक्षाळिले, एकी ययापरी याप्रमाणे, म्हणजे वरच्या ज्या 3-4 ओव्या आहेत त्याप्रमाणे, वरच्या श्लोकातल्या 26 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ज्या 3-4 ओव्या सांगितल्या त्या 3-4 ओव्यांच्या प्रमाणे एकी ययापरी पार्था दोषक्षाळिले सर्वथा. आता त्या ओव्या सांगणार नाही कारण सांगून झालेल्या आहेत. अर्जुना, याप्रमाणे एकांनी म्हणजे काही लोकांनी याप्रमाणे दोषांना काय टाकलं, धुवून टाकलं, दोष धुवून टाकले, आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला, आणखी काही साधकांनी काय केलं, हृदयरूपी अरणीमध्ये काय केलं, विचाररूपी मंथा घातला. विचार म्हणजे हा यज्ञाच्या रूपकातून माऊली बोलतात, तर एक काही लोकांनी हृदयरूपी अरणीमध्ये विवेकरूपी मंथा विचाररूपी मंथा घातला, आणि त्या मंथ्याला म्हणजे तो ते काही जे घुसळण करायचंय ते घुसळण करत असताना त्याला सर्व प्रकारची सामुग्री लागते, तर ते घुसळण करत असताना त्या ठिकाणी हृदयरूपी अरणी आणि विचाररूपी मंथा, त्या विचाररूपी मंथ्यासाठी पुन्हा लागणारी सामुग्री, तो उपशमे निहटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. तो मंथा, तो विचाररूपी मंथा उपशमे निहटिला वरी धैर्य दाटिला, तो मंथा शांतीच्या माध्यमातून धारण केला, म्हणजे शांतीने धारण केला, शांतीच्या माध्यमातून धारण केला, आणि सात्विक धैर्यानं त्याला काय केलं, बळकट अशा प्रकारचं धरलं, धैर्य वरी दाटिला, वरून सात्विक धैर्यानं त्याला दाब दिला आणि काय झालं, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. गुरुवाक्ये बळकटपणे काढिला, गुरुवाक्याने गुरु उपदेश रूपी जोराने त्याला काय केलं, घुसळलं.
मग त्या घुसळण्यातून काय झालं, ऐशे समरसे मंथन केले, तेच झडकरी काजा आले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे, ऐशे समरसे मंथन केले तेच झडकरी काजा आले जे ज्ञानाग्नीचे उज्जीवन झाले, अशा याप्रमाणे अशा प्रकारचं समरसतेनं मंथन केल्यानंतर त्या मंथनाचा झडकरी काजा आले ताबडतोब उपयोग झाला। काय उपयोग झाला त्या मंथनाचा, उपयोग काय झाला, जे ज्ञानाग्नीचे उज्जीवन झाले, कारण ज्ञानरूपी अग्नीचा अग्नीचा उदय त्या ठिकाणी झाला, म्हणजे इंद्रियांचा संयम रूपी हा यज्ञ आहे आणि इंद्रिय संयम रूपी यज्ञाच्या माध्यमातून प्रगट होणारा ज्ञान अग्नी, तो ज्ञानरूपी अग्नी त्या ठिकाणी उद्दीपित झाला आणि ज्ञान अग्नी कुठलाही अग्नी प्रदीप्त होण्याच्या पूर्वी कुठलाही अग्नी म्हणण्यापेक्षा काही ओल्या लाकडातून उद्दीपित होणारा अग्नी किंवा हा यज्ञाचं रूपक असल्यामुळं यज्ञामध्ये प्रामुख्यानं तीळ तुपादी पदार्थ टाकल्या जातात आणि त्या समिधा सुद्धा अर्ध अर्ध ओल्या असतात, पूर्ण ओल्या नाही आणि पूर्ण वाळल्या नाही, तर अर्ध ओल्या अशा समिधा आणि तूप आणि तीळ त्या अग्नीमध्ये टाकल्यामुळं त्याला हुताशन असं नाव आहे का नाही, अग्नी जो आहे यज्ञातला जो अग्नी आहे त्याला हुताशन अशा प्रकारचं नाव आहे, तो काही सामान्य अग्नी नाही, तर तो अग्नी उत्पन्न करत असताना जसं ओल्या लाकडातून अग्नी उत्पन्न करण्याच्या पूर्वी धूर निघतो त्याप्रमाणे या यज्ञाच्या माध्यमातून उत्पन्न करावयाचा जो अग्नी आहे आणि जो अग्नी जे लाकडं आहेत ते काय आहेत, इंद्रिये वासना आणि इंद्रिय रूपी लाकडं हे विषयासक्ती रूपा विषयासक्ती हाच कोणी ओलेपणा त्यांच्या ठिकाणी आहे आणि तो ओलेपणा जर घालवायचा असेल तो ओलेपणा जात असताना त्या ओल्या लाकडातून काय निघणार आहे, धूर निघणार आहे, त्याप्रमाणे इंद्रियाच्या माध्यमातून हा यज्ञ करत असताना इंद्रियांची आहुती देत असताना आणि ज्ञानाग्नीचं उद्दीपन होण्याच्या पूर्वी काय झालं, पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो तो निवडतो निघेला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू, पहिल्यांदा काय झालं, पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो, पहिल्यांदा मंथन केल्यानंतर जो अग्नी निर्माण व्हावा तो अग्नी निर्माण होण्याच्या पूर्वी ओलेपणा असल्यामुळं तूप आणि तेलाचा ओलेपणा आणि या ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी असणारा विषयासक्तीचा ओलेपणा हा ओलेपणा असल्यामुळं पहिल्यांदा आणि तो अग्नी उत्पन्न झाल्यानंतर हा एक भाग झाला, पहिला धूर निघाला, काय धूर निघाला तर पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम, म्हणजे यज्ञ केल्यानंतर कुठलाही यज्ञ केल्यानंतर कुठलीही तपश्चर्या केल्यानंतर कुठलीही साधना केल्यानंतर तिला फळ आहे, काय फळ आहे, दोन फळ आहेत, एक अवांतर प्रयोजन आणि एक मुख्य प्रयोजन, मग अवांतर प्रयोजनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये 15व्या अध्यायाचा विचार करताना नाथबाबांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे, म्हणजे कुठलीही साधना केल्यानंतर ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या अष्टमहासिद्धी समोर येतात, तर त्याप्रमाणे हा यज्ञ केल्यानंतर रिद्धी सिद्धी हाच कोणी धूर त्या ठिकाणी प्राप्त झाला, रिद्धी सिद्धी हाच कोणी धूर तिथं आला आणि तो धूर तो निवडतो निघेला धुमो, तो धुरही त्या ठिकाणी त्या साधकानं धैर्यवरी दाटीला सात्विक धैर्याच्या माध्यमातून अवांतर प्रयोजनाचा त्यानं स्वीकार केला नाही आणि त्यामुळं काय झालं, मग त्यामुळं नंतर विस्फुल मग सूक्ष्म विस्फुलिंगू प्रगटला, तो रिद्धी सिद्धीचा धूर त्यानं बाजूला टाकल्यानंतर सूक्ष्म अशा प्रकारचा विस्फुलिंग ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाला आणि त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये मग काहीतरी इंधन टाकलं पाहिजे, ते इंधन कोणतं टाकलं ते पुढे सांगतात, तया मनाचे मोकळे तिची पेटवन घातले जे यमदमी हळूवारले आयते होते, जे आयते यमदमी हळूवारले होते तया मोकळे मनाचे तिची पेटवन घातले, जे आयते यमदमी हळूवारले होते मग त्यामध्ये त्या अग्नीमध्ये जे पेटवन सर्पण इंधन जे इंधन घातलं ते इंधन कोणतं होतं, ते इंधन होतं यमदमाच्या शमदमाच्या माध्यमातून इंद्रिय निग्रह मनोनिग्रह यांच्या माध्यमातून हळूवारले मन आईतच म्हणजे साहजिकच हळूवार हलकं अशा प्रकारचं झालेलं मन म्हणजे हलकं झालेलं मन जड होतं कशानं, विषयासक्तीमुळं, बुद्धी जड होते कशामुळं, भोगामुळं विषयासक्तीमुळं, पण तेच मन तीच बुद्धी हलकी झाली विषयासक्ती संपल्यामुळं आणि हळूवारले आईते मन हळूवार झालेलं यमदमाचा शमदमाचं मनोनिग्रह इंद्रिय निग्रह यांच्यामुळं आईतं
हलकं झालेलं अशा प्रकारचं मन आणि त्या मोकळ्या मनाचंच पेटवण त्या ठिकाणी घातलं, मग काय झालं? आता पेटवण टाकल्यानंतर काय होईल? अग्नि निर्माण होणार, तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची या समिधा स्नेहेशी नाना विधा झालेली या, तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, तेने समृद्धा ज्वाळा, त्याच्यामुळं काय झालं? साहजिकच समृद्ध अशा प्रकारचा अग्नि निर्माण झाला, ज्वाळा येऊ लागल्या आणि त्या ज्वाळामध्ये पुन्हा काय टाकलं? मग वासनांतराची या समिधा, मग नानाविधा वासनांतराची या समिधा स्नेहेशी झालेली या, मग नाना प्रकारच्या वासना, नाना प्रकारच्या वासना, काय शास्त्र वासना, लोक वासना, सौंदर्य वासना, सर्व प्रकारच्या वासना त्या ठिकाणी, लोकेशना, वित्तेशना, दारेशना, काय जे असेल ते, या संपूर्ण वासना, त्या वासना याच कोणी समिधा त्या अग्नीमध्ये टाकल्या, त्या नुसत्या वासनांतराच्या समिधाच नव्हे तर त्या वासना ज्या स्नेहामुळं ज्या जी ममता आहे, ममता रूपी तूप, ममता हेच कोणी तूप, आणि त्या ममता रूपी तुपासह त्या वासनारूपी समिधा त्या अग्नीमध्ये जाळून टाकल्या नानाविधा सर्व प्रकारच्या. मग त्या दीक्षितानं पुढं काय केलं? तेथे सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. तेथ दीक्षिती सोहम मंत्रे ती प्रदीप्ती ज्ञानानळी इंद्रिय कर्मांची आहुती दिधलिया. तेथ दीक्षिती तेथ त्या ठिकाणी मग त्या दीक्षितानं त्या यज्ञकर्त्यानं काय केलं? त्या यज्ञकर्त्यानं सोहम मंत्रे सहा अहम म्हणजे तो परमात्मा मीच आहे, तत्वमशी ते आत्मतत्व मीच आहे अशा प्रकारच्या मंत्राच्या माध्यमातून ती प्रदीप्ती ज्ञानानळी इंद्रिय कर्माची आहुती दिधलिया. त्या प्रदीप्त अशा ज्ञानरूपी अग्नीमध्ये इंद्रिय कर्माच्या आहुती दिल्या. पाठी प्राण क्रियेचे निसृवे निशी पूर्ण आहुती पडली आहुताशी तेथ अवभृत समरशी सहजे झाले. पाठी मग त्यानंतर नुसत्या इंद्रिय कर्माच्याच आहुती दिल्या नाही तर प्राणकर्माच्या सुद्धा आहुती दिल्या. प्राणकर्माची प्राणक्रियेचे नि श्रुवेनिशी हुताशी पूर्णाहुती पडली तेथ समरशी सहजे अवभृत झाले. मग काय झालं? प्राणक्रियेचे नि श्रुवेनिशी पाठी त्यानंतर प्राणक्रिया इंद्रिय क्रिया इंद्रियांच्या कर्माच्या आहुती ज्ञानरूपी अग्नीमध्ये दिल्या त्याचप्रमाणे प्राणक्रियेच्या आहुती श्रुवेनिशी म्हणजे सुरुवा म्हणजे पात्र, पात्र का पळी होय बाबा, सुरुवा म्हणजे पळी का पात्र, यज्ञ पात्र, हा यज्ञ पात्रामध्ये सुरुवा श्रुवेनिशी म्हणजे यज्ञ पात्रामध्ये प्राणक्रियेच्या आहुती दिल्या आणि पूर्णाहुती झाल्यानंतर इंद्रिय कर्माच्या आणि प्राणक्रम कर्माच्या प्राणक्रियेची आहुती पूर्ण झाल्यानंतर त्या हुताशनामध्ये पूर्ण झाल्यानंतर तेथ सहजे समरसी अवभृत झाले. मग त्या ठिकाणी स्वाभाविकपणे समरसतेनं अवभृत स्नान झालं म्हणजे यज्ञाच्या शेवटी करायचं जे स्नान असतं ते अवभृत स्नान, त्याला अवभृत स्नान असं म्हणतात, ही भाषा यज्ञाची आहे का नाही. तर अवभृत स्नान झालं, मग अवभृत स्नान झालं आता त्यानंतर काय? यज्ञाच्या माध्यमातून मिळणारा प्रसाद, तो प्रसाद काय मिळाला? मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुराडावश पुरोडावश देख घेतला तीही. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष, मग आत्मबोधीचं सुख हाच कोणी? त्या संयमरूपी अग्नीचा शेष आहे. संयमरूपी अग्नीचा जो अग्निशेष आहे, यज्ञाचा शेष प्रसाद आहे, त्या अग्नीचा शेष म्हणजे तो आत्मबोधीचं सुख आहे आणि तोच आत्मबोधीचं सुख नावाचा पुरोडांश त्या ठिकाणी त्यानं घेतला. एक ऐशिया ही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परी प्राप्य ते. एक ऐशिया ही यजनी ते त्रिभुवनी मुक्त झाले अशा प्रकारानं हा यज्ञ केल्यानंतर हे पुरुष आता मुक्त झाले, पूर्णपणे मुक्त झाले म्हणजे त्रिभुवनी मुक्त झाले म्हणजे पूर्णपणे मुक्त झाले, अर्थात अर्धवटही मुक्ती असते आहे का नाही. अर्धवटही मुक्ती काही लोकांनी मानलेली आहे का नाही, काही विस्तार करण्याची गरज नाही, सर्वांना ज्ञातच आहे. मी अर्धवट मुक्ती म्हटलं की सर्वांनीच डोके हलवले म्हणजे आहेच आहे अर्धवट मुक्ती. दुःखाभाव एवढाच मोक्ष काहींनी मानलेला आहे का नाही, म्हणजे आपल्या वेदांत शास्त्रामध्ये दुःखाभाव आणि
आनंदावाप्ती दोन प्रकारानं मोक्षाचं स्वरूप सांगितलंय. मात्र मला वाटतं नैयायिकांनी दुःखाभाव एवढंच मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. मग त्रिभुवनी मुक्त झाले म्हणजे पूर्णपणे मुक्त झाले असा त्याचा अर्थ आहे. या यज्ञ क्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक मौली म्हणतात, भगवान म्हणतात अर्जुना या यज्ञ क्रिया जर पाहिल्या तरी अनानी वेगवेगळे आहेत मात्र परिप्राप्यते एक. पण या सर्वच यज्ञ क्रियांचं जे प्राप्य आहे जे साध्य आहे ते काय आहे, मोक्ष सुख आत्मबोधीचं सुख. द्रव्य यज्ञास तपो यज्ञ आणखी काही यज्ञाचे प्रकार दोन तीन श्लोकामध्ये सांगणार आहेत. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपसामग्रिया निपजविती निपजती, एक योग यागू ही आहती जे सांगितले. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एकाला द्रव्य यज्ञ असं म्हणतात. द्रव्य यज्ञ कशाला म्हणतात, तीर्थेशु यज्ञ बुद्ध्या, तीर्थेशु यज्ञ बुद्ध्या ये द्रव्य विनियोगम कुर्वंती. म्हणजे तीर्थामध्ये जे कोणी यज्ञाच्या बुद्धीनं द्रव्याचा विनियोग करतात त्याला म्हणायचं द्रव्य यज्ञ. भाष्यकारांनी सांगितलंय एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तप सामग्रिया निपजती. काही लोक तप करतात, तप सामग्रिया काय तप आहे, शरीर वाणी आणि मन यांच्या माध्यमातून केलं जाणारं तप. पुढे येणार आहे ते देव द्विज गुरु प्राज्ञ त्या पुढं येणार आहे आपण ऐकू तेव्हा. हे अशा प्रकारचं जे तप आहे एक तप सामग्रिया निपजती, किंवा दोन प्रकारचं तप सांगितलं गुरुवरे घुले बाबा सांगायचे, एक विचाररूप तप आणि एक क्रियारूप तप. देह जीवाची मिळणी जो उदयजत सुये पाणी तो विवेकांत करणे जागविजे, हे विचाररूप तप झालं. दुसरं क्रियारूप तप सांगताना सांगितलं की लागी काय प्राण स्वरूपाची प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरा तेची तप. आता तेच तप अपेक्षित आहे. तप सामग्रिया निपजती, नाना प्रकारच्या तपाच्या सामुग्री म्हणजे शरीर वाणी आणि मन यांच्या माध्यमातून तप करतात. एक योग यागुही आहती जे सांगितले. काही काय करतात, योग यज्ञा असं पद आलं आहे का नाही, एक योग यागुही आहती जे सांगितले. जे काही योग यज्ञ म्हणून सांगितला तेही त्या ठिकाणी काही लोक करतात. योग यज्ञ कशाला म्हटलं, प्राणायाम प्रत्याहारादी लक्षणा यज्ञः येशांते योग यज्ञः. प्राणायाम प्रत्याहारादी लक्षण स्वरूप जो यज्ञ तो योग यज्ञ असं म्हटलंय भाष्यकारांनी सांगितलेलं. म्हणजे अशा प्रकारचा जो योग यज्ञ आहे ते करतात. काही लोक एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाग यज्ञ म्हणजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ. एकी शब्दी शब्दो यजिजे, काही लोक शब्दाच्या माध्यमातून शब्दाचंच यजन करतात म्हणजे शब्दाचं अध्ययन करतात. वेदाधिकांचं अध्ययन असेल, आपल्याकडं आपण ज्या शास्त्राचं अध्ययन करतो ते अध्ययन असेल, काय पारायण असतील काय जे असेल ते शब्दी शब्दू यजिजे. तो वाघ यज्ञ म्हणजे त्याला वाघ यज्ञ असं म्हटलेलं आहे. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ, ज्ञानाच्या माध्यमातून जे ज्ञेय प्राप्त करून घेण्याची साधना आहे त्याला ज्ञान यज्ञ असं म्हटलेलं आहे. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे परी जितेंद्रियाशीची घडे योग्यता वशे. अर्जुना हे सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे, अर्जुना हे थोडं कठीण अशा प्रकारचं आहे. जे अनुष्ठिता जे नाम कारण अनुष्ठिता अति साकडे याचं अनुष्ठान करत असताना संकटकारक अशा प्रकारचं आहे, म्हणजे दुःखकारक अशा प्रकारचं आहे, क्लेशकारक अशा प्रकारचं आहे. पण हे सगळं घडू शकतं, कोणाला घडू शकतं, परी योग्यता वशे जितेंद्रियाशीची घडे. परंतु योग्यतेमुळं जितेंद्रिय व्यक्तीलाच अशा प्रकारचे यज्ञ करणं शक्य आहे. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन. योग्यता वश होऊन जितेंद्रिय पुरुषानं केलेले हे यज्ञ ते तेथ भले प्रवीण, ते त्या ठिकाणी फार प्रवीण आहेत, निष्णात आहेत आणि योग समृद्धी आथिले योगाच्या समृद्धीनं संपन्न झालेले अशा प्रकारचे म्हणून तीही आपणपा आत्महवन केले. म्हणून त्यांनी आपणपा म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्महवन म्हणजे जीवबुद्धीचं हवन केलं. आपाने जिहुवती प्राणम पुन्हा काही लोक कशा प्रकारचा यज्ञ करतात, मग अपानाग्नीचा मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. मग अपानाग्नीचा मुखी, मग अपान अग्नीच्या मुखामध्ये
एक देखी एकी प्राण द्रव्ये अभ्यास योगे हवन केले एकी अभ्यास योगे अपानाग्नीच्या मुखी देखी प्राण द्रव्ये हवन केले एकी काही साधकांनी काही लोकांनी अभ्यासाच्या माध्यमातून अभ्यासाने अपानाग्नी मध्ये प्राण अग्नीचा प्राण द्रव्याचा काय केला प्राण द्रव्याचं हवन केलं याला काय म्हणतात योग गुरु आमचे अण्णा आहेत इथं काय रेचक केला आहे का नाही रेचक म्हणायचं याला बरोबर आहे ना बाबा एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंदिती ते प्राणायामी मणिपती पंडुक मरा एक अपानु प्राणी अर्पिती एक अपानाला प्राणामध्ये प्राण एका अपानाचं प्राणामध्ये हवन करतात एक दोही तेही निरुंदिती काही लोक तर दोन्हीचाही निरोध करतात त्याला काय म्हणतात कुंभक ते प्राणायामी मणिपती पंडुकुमारा हे अर्जुना त्यांना प्राणायामी असं म्हणतात अपरे नियताहारा आणखी काही यज्ञ करणारे लोक आहेत एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणो संभ्रमे हवन करीती एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणो संभ्रमे हवन करीती काही लोक वज्रयोगाच्या क्रमाने म्हणजे वज्रासनादी हटयोगाच्या क्रमाने हटयोगाच्या क्रमाने सर्वाहार संयमे सर्व आहारांचा संयम करून सर्व आहारांचा म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियांचा आहार आहे शब्द स्पर्शादी जे त्या त्या इंद्रियांचे आहार आहे श्रोत्राचा आहार शब्द घ्राणेंद्रियाचा आहार सुगंध दुर्गंध नेत्रेंद्रियाचा आहार रूप स्पर्शनेंद्रियाचा आहार स्पर्श त्वचेंद्रियाचा आहार स्पर्श रसनेंद्रियाचा आहार रस म्हणजे प्रत्येक इंद्रियांचा जो आहार आहे त्या सर्वाहार संयमे सर्व आहार संयमे सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्राणी प्राणो संभ्रमे हवन करते प्राणामध्ये प्राणाचं हवन करतात ऐशे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मळो मनोमळ शाळन केले भगवान म्हणतात अर्जुना परंतु या सर्वांचं प्राप्य यांच्या प्राप्तीची इच्छा काय आहे ऐशे सकळ मोक्ष काम अशा प्रकारचे हे सकळ मोक्षकाम हे समस्त यजनशील सकळ मोक्षकाम हे संपूर्ण यज्ञ करणारे लोक मोक्षाची अपेक्षा करणारे अशा प्रकारचे आहेत आणि जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले ज्यांनी यज्ञाच्या माध्यमातून मनोमळाला धुवून टाकलेलं आहे म्हणजे मन आणि विक्षेप त्यांनी घालवलेला आहे दया अविद्या जात जाडिता जे निरउरले निज स्वभावता जेथ अग्नियाने होता उरेचिना दया अविद्या जात जाळीता जे निज स्वभावता उरले जेथ अग्नि आणि होता उरेचिना दया ज्या पुरुषांनी अविद्या जात जाळीता संपूर्ण अविद्या समुदाय म्हणजे कार्यकारणात्मक अविद्या या कार्यकारणात्मक अविद्येला त्यांनी जाळून टाकलं आणि कार्यकारणात्मक अविद्येला जाळल्यानंतर काय झालं जे निज स्वभावता उरले जे पुरुष आता काय झाले स्वरूपानं शिल्लक राहिले देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणजे निज स्वभावता शिल्लक राहिले आणि निज स्वभावता आत्मस्वरूपानं शिल्लक राहिल्यानंतर आता त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारचा यज्ञ करण्याची गरज आहे जेथ अग्नि आणि होता उरेचिना ज्या ठिकाणी अग्निही शिल्लक नाही म्हणजे ज्याच्या मध्ये हवन करायचंय तो अग्नि शिल्लक नाही ज्याच्या माध्यमातून हवन करायचंय तो होता शिल्लक नाही अशा प्रकारची स्थिती आता झाली कधी ज्यावेळी निज स्वभावता उरले त्यावेळी अशा प्रकारची स्थिती झाली आता काय झालं जेथ यजितयाचा कामो पुरे यज्ञचे विधान सरे मागुते जेथोनी ओसरे क्रियाजा जेथ यजितयाचा कामो पुरे ज्या ठिकाणी यज्ञ करणाऱ्यांची इच्छा पूर्ण झाली यज्ञचे विधान सरे आता यज्ञ करणाऱ्याचं अपेक्षित असणार आपण मागत 39 क्रमांकाच्या ओवी सांगितलं मग आत्मबोधीचे जे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडांश तेक घेतला ती जे उरले निज स्वभावता आता असं झाल्यानंतर यज्ञचे विधान सरे आता यज्ञ करण्याचं विधान त्याच्यासाठी आहे का त्यानं कुठल्या प्रकारचा यज्ञ करण्याची गरज आहे ऐसा साधन हतियरू हळूची ठेवी माऊली म्हणतात अशा प्रकारचा हा साधन हतियरू हळूच ठेवी वितर आगते सारेखा जोडून ठेवीला सखा जो आगव्याची भूमिका सवे चाले परंतु माऊली सांगतात ती वितर आगता सुद्धा वैराग्याचे गाडले अंगत्राण होते भले ते तेव्हाची दिले नावेक करी
म्हणजे या संपूर्ण यज्ञेचे विधान सरे, म्हणजे हा यज्ञच तसा आहे तशा पद्धतीचा यज्ञ, तर यज्ञाचं विधान संपलं, आता त्याला यज्ञाचं विधान नाही, मागुते जेथून व सरे क्रियाजात, ज्याच्या पर्यंत गेला असताना संपूर्ण क्रिया समुदाय, क्रिया जात म्हणजे क्रियेचा समुदाय, संपूर्ण क्रिया माघारी फिरतात, विचार जेतन रिगे हेतू जेतन निगे, जे द्वैत दोष संगे शिंपेशिना, जेत विचार न रिगे, ज्या ठिकाणी ज्याच्या पर्यंत विचार जाऊ शकत नाही, जेत हेतू न निगे, कुठल्याही प्रकारचं अनुमान ज्याला स्पर्श करू शकत नाही, जे द्वैत दोष संगे लिंपेशिना, जे द्वैताच्या दोषाच्या संगतीनं आता लिप्त होत नाही, यज्ञशिष्टा मृत भुजो ऐशे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते शिविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे, अशा प्रकारचं अनादि सिद्ध चोखट, अशा प्रकारचं अनादि म्हणजे काय, आत्मबोधीचं सुख, निज स्वभावता उरले ते कसं आहे, ते असं आहे, अनादि आहे, सिद्ध आहे आणि चोखट आहे, ते अनादि आहे म्हणजे उत्पत्ती रहित अशा प्रकारचं आहे, उत्पत्ती रहित अशा प्रकारचं अनादि आहे, ते सिद्ध आहे, सिद्ध आहे म्हणजे ज्याच्या ज्याला जाणण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ज्ञातृज्ञानादिकांची गरज नाही, ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेय न तू असत्तया, म्हणजे ज्ञाता आणि ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीनी रहित अशा प्रकारचं जे सिद्ध आहे, सिद्ध अशा प्रकारचं आहे, चोखट आणि शुद्ध अशा प्रकारचं आहे, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, जे यज्ञावशिष्ट ज्ञान, ते कसं, ते ऐशे अनादिसिद्ध चोखट, जे यज्ञावशिष्ट ज्ञान, जे यज्ञानं अवशिष्ट राहिलेलं ज्ञान आहे, जो त्या यज्ञाचा पुरोडांश आहे, कोणत्या यज्ञाचा, संयम अग्निरूप यज्ञाचा जो पुरोडांश आहे, तो पुरोडांश, तो प्रसाद कसा आहे, तो प्रसाद अतिशय शुद्ध चोखट, उत्पत्ती विनाश रहित अशा प्रकारचा, सिद्ध स्वरूप अशा प्रकारचा, आणि तो यज्ञाचा अवशिष्ट आहे, म्हणजे यज्ञातून शिल्लक राहिलेला अशा प्रकारचा आहे, ते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे शिविती, ते ब्रह्मनिष्ठ पुरुष अहम ब्रह्म या मंत्राच्या माध्यमातून त्याचं सेवन करतात, ऐशे शेषामृते झाले की अमरते भाव आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे, ऐशे शेषामृते झाले अशा पद्धतीनं शेष अमृतानं, म्हणजे या यज्ञाचा शेष शेवट प्रसाद, त्या अमृतानं हे झाले, तृप्त झाले, काय ते शेष अमृत आपण पाहिला, निज स्वभावता उरले हेच ते शेष अमृत, मग आत्मबोधीचे सुख हेच ते शेष अमृत, आणि त्या शेष अमृतानं ते आता तृप्त झाले, त्याचा परिणाम काय झाला की अमर्त्य भाव आले, त्यामुळं ते अमर्त्य भावाला म्हणजे जन्मा भावरूप मोक्षाला प्राप्त झाले, आणि म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे, आता अमर्त्य भाव आले आणि अनायासे ब्रह्म झाले, काय फरक आहे याच्यामध्ये, थोडासा फरक कंधारकर महाराजांनी केलाय, अमर्त्य भाव आले म्हणजे जीवनमुक्तीला प्राप्त झाले, आणि ते अनायासे ब्रह्म झाले म्हणजे विधेयमुक्तीला प्राप्त झाले, आणि योग्य फरक वाटला तो, म्हणजे दोन्ही शब्द यथार्थवाचीच वाटतात, अमर्त्य भाव आले म्हणजे जन्माभावरूप मोक्षाला प्राप्त झाले, आणि ब्रह्म अनायासे झाले म्हणजे जन्माभावरूप मोक्षाला प्राप्त झाले, तर एक जीवनमुक्ती अमर्त्य भाव आले, आणि ब्रह्म ते झाले अनायासे म्हणजे विधेयमुक्ती, म्हणजे जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती या दोन्ही गोष्टी त्यांना त्या यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त झाल्या, मग इतरांचं काय, ज्यांनी हे यज्ञ केले त्यांना अशा प्रकारचे अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली, अविवेकू कुमारत्वा मुकले दया विरक्तीचे पाणीग्रहण झाले, मग उपासन जिही अनिले योगाग्नीचे त्यांची काय स्थिती झाली, ऐशे शिशामृते झाले की अमर्त्य भाव आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे, आता अविवेकू कुमारत्वा न मुकले दया विरक्तीचे पाणीग्रहण न झाले, पुढं मग उपासन जिही न आणले योगाग्नीचे, ज्यांनी योगाग्नीची उपासना केली नाही, इथं सांगितलेली योगाग्नीची उपासना, तर हे नाही केलेल्या लोकांचं काय, एरा विरक्ती माळ न घालीची, संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग यागो न करीतीची जन्मले साते, जे जन्मले साते योग याग न करीतीची, दया जन्मले साते संयमाग्नीची सेवा न घडेची, दया जन्मले साते विरक्तीची माळ न घालीची, सगळी करत लावलं तरी चालेल, म्हणजे जन्मल्यापासून ज्यांनी कुठल्याही प्रकारचा योग यज्ञ केला नाही, कुठल्याही प्रकारचा यज्ञ केला नाही, योग यज्ञ म्हणजे प्राणायाम प्रत्याहारादी प्रामुख्यानं प्रत्याहार, योग याग शब्दानं प्रामुख्यानं प्रत्याहार म्हणजे इंद्रिय आणि विषयांची ताटातूट आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये, तर तो प्रत्याहार ज्यांनी केला नाही, जन्मल्यापासून कधीच प्रत्याहार केला नाही,
ज्यांना कुठल्याही प्रकारची संयम आग्नीची सेवा घडली नाही, म्हणजे ज्यांनी कुठल्याही प्रकारचा इंद्रियांचा संयम केला नाही, अशा प्रकारचे पुरुष आणि येरा विरक्ती माळ न घालायची. आता ज्यांनी ह्या साधना केल्या नाहीत, ओवीच्या पाठीमागून प्रत्याहारादी साधना केल्या नाहीत, संयम आग्नी केला नाही, त्यांना विरक्ती माळ घालणं शक्यच नाही. विरक्ती ही बाहेरूनच अगोदर लागते, आहे का नाही? विरक्ती ही अगोदर बाहेरूनच लागते, म्हणजे सर्व इंद्रिय तस्मात्व इंद्रिया न्यादव नियम्य भरतर्षव पापमानम प्रजयी हेनम ज्ञान विज्ञान नाशनम येयाचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळूनी घाली ती सर्व थैव. म्हणजे ज्यांना या साधना घडल्या नाहीत, संयम अग्नी ज्यांचा संयम रूपी अग्नीमध्ये ज्यांनी आहुती दिली नाही, ज्यांनी जन्मल्यापासून कधीही योग यज्ञ केला नाही, अशा प्रकारच्या पुरुषांना कधीही विरक्ती वैराग्य माळ घालू शकत नाही. आणि ज्यांना या सगळ्या गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये घडल्या नाहीत, भगवान माऊली सांगतात, भगवान म्हणतात अर्जुना, अशा पुरुषांचा इहलोकच जर घड नाही तर परलोकाच्या विषयी काय बोलण्याची गरज आहे. नायम लोकोष्टे यज्ञस्य कुतोन्य न अयम लोक असती, हा लोक जर त्यांना नाही तर कुतः अन्य, हा म्हणजे त्यांना परलोक कुठला आला जायाची अधिक धड नाही. तयांचे परत्र पुसशी काही म्हणून असो का वाई पंडुकुमारा, हे अर्जुना, म्हणून ज्यांचा इहलोकच धड नाही त्यांच्या परलोकाच्या विषयी काय विचारतोस, म्हणून मी तरी कशाला व्यर्थ सांगू. एवं ऐसे बहुती परी अनेक. आता यज्ञ प्रकरणातून आपण बाजूला निघालो. जे सांगितले तुझं का याग ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आधी. ऐसे अनेक बहुती परी जे का तुझं याग सांगितले ते विस्तारून चांग वेदेची म्हणितले आधी. पौली म्हणतात, भगवान म्हणतात, अर्जुना, हे काही मी सांगत नाही, भगवंतालाही वेदाचं प्रामाण्य अपेक्षित आहे, माऊलींनाही वेदाचं प्रामाण्य. ते म्हणतात हे काही आम्ही सांगितलेलं नाही, असे भरपूर प्रकारचे यज्ञ जे सांगितले, अनेक यज्ञ सांगितले, ते संपूर्ण यज्ञ ब्रह्मणहा मुखे वितता, वेदानच त्याचा विस्तार केलेला आहे. वेदेची चांग म्हणितले आते, वेदानेच याचा विस्तार करून हे चांगले आहेत, योग्य आहेत, आचरणीय आहेत असं सांगितलेलं आहे. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना. परी तेने विस्तारे काय करावे, हे कर्मसिद्धची जाणावे किंवा हेची कर्मसिद्ध जाणावे. परंतु माऊली म्हणतात, भगवान म्हणतात, अर्जुना, परी तेने विस्तारे काय करावे, त्या यज्ञाच्या विस्ताराची आपल्याला काय आवश्यकता आहे. मात्र आणि हे कर्मसिद्ध अशा प्रकारचे यज्ञ आहेत, आपल्याला कर्मसिद्ध यज्ञाची आवश्यकता नाही तर आपल्याला ज्ञान यज्ञाची आवश्यकता आहे. त्यामुळं या कर्मसिद्ध यज्ञाची आपल्याला आवश्यकता नाही. येतुलेनी कर्मबंध स्वभावे पावेलना, हे कर्मसिद्ध जाणावे, येतुलेनी स्वभावे कर्मबंध पावेलना. हे कर्मसिद्ध आहेत असं जाणल्यानंतर तुला कर्माचं बंधन होणार नाही. हे यज्ञ कर्मसिद्ध आहेत असं म्हटल्यानंतर हे यज्ञ याच्या विषयीची आशा धरून जर हे कर्म केलं तर हे बंधनाला कारण ठरणार आहेत. आणि जर निरपेक्षपणे यदृत निराशीर यत्त चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम शावरम केवलम कर्म कुर्वन नापनोती किल विषम, अशा प्रकारानं जर हे यज्ञ केले तर स्वभावे कर्मबंध पावेलना, स्वाभाविकपणे कर्मबंधन होणार नाही. श्रेयान द्रव्यमया अर्जुना, वेदुजयाचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ दया दया नभाळीचे फळ स्वर्गसुख. अर्जुना, जयांचे मूळ वेदू जे क्रियाविशेषे स्थूळ दया नभाळीचे स्वर्गसुख फळ. अर्जुना, वेद ज्या यज्ञाचं मूळ आहे, जे क्रियाविशेष असल्यामुळं ते स्थूळ आहेत, स्थूल अशा प्रकारचे आहेत. आणि ज्या यज्ञाच्या नाविन्याचं फळ जर काय आहे तर स्वर्गसुख. ते द्रव्यादी यागू किर होती. आता फक्त कर्मसिद्ध जाणावे महत्वाचा विषय बर का. हे कर्मसिद्ध जाणावे म्हणताना या ठिकाणी फक्त द्रव्य यज्ञ तपो यज्ञ एवढेच घेतले जावेत असं तरी वाटतं किमान. म्हणजे द्रव्य हा जो 28व्या श्लोकामध्ये जो काही विचार सांगितला, द्रव्य यज्ञ हा तपो यज्ञ हा एवढेच घेणं आवश्यक वाटतं. बाकीचे जे काही यज्ञ सांगितले ते कर्मसिद्ध जाणावे. आणि जरी कर्मसिद्ध असले, कर्तृप्रधान असले, तरी ते करणं गरजेचं आहे. कोणते? पाठीमागून बाबांनी जे सांगितले ते संपूर्णच यज्ञ. फक्त द्रव्य यज्ञ तपो यज्ञ असं म्हणजे दिसतं असं. तर कर्मसिद्ध म्हणताना फक्त द्रव्यादी यज्ञ आहेत हेच कर्मसिद्ध आहेत.
आणि हेच जाणून घेतल्यानंतर कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही. बाकीचे यज्ञ करणीयच आहेत, हे यज्ञ नाही केले तरी चालेल, द्रव्यादी यज्ञ असा त्याचा अर्थ वाटतो. आणि आता तर ज्ञान यज्ञ श्रेष्ठ सांगण्यामध्ये यानंतर तात्पर्य अर्जुना वेद म्हणजे संपूर्ण यज्ञ ज्ञान यज्ञाच्या स्तुत्यर्थ सांगितलेत. असं यत् कृतकं तद् अनित्यं म्हणजे जे काही क्रियेच्या माध्यमातून प्राप्त होणारे किंवा जे काही क्रिया प्रदान आहे ते सगळं नष्ट होणारे, ते कुठल्याही प्रकारचं फळ देणारं नाही, तात्कालिक फळ देणारे जरी दिलं तरी त्यामुळं त्या यज्ञाचं फार महत्व नाही असं भगवान म्हणतात. अर्जुना वेद दयांचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ दया नव्हाडीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादी यागो कीर होती परी ज्ञानयज्ञाची सरीन पवती जैशी तारा तेज संपत्ती दिन करापाशी ते द्रव्यादी याग कीर होती. ते द्रव्यादी यज्ञ निश्चितच यज्ञ आहेत, कीर निश्चितपणे ते यज्ञच आहेत, ते आम्हाला मान्य आहे परी ज्ञानयज्ञाची सरीन पवती. भगवान म्हणतात अर्जुना परंतु ज्ञानयज्ञाची सरी ज्ञानयज्ञाची योग्यता ज्ञानयोग्य ज्ञानयज्ञाची जोड त्यांना म्हणजे ज्ञानयज्ञाची सरी त्यांना येऊ शकत नाही. जैशी दिनकरापाशी तारा तेज संपत्ती त्याप्रमाणे हे यज्ञ ज्ञानयज्ञाजवळ ज्याप्रमाणे सूर्याच्या पुढं संपूर्ण तारा तेज संपत्ती कितीही जरी चांदणे असल्या पौर्णिमेचं चांदणं जरी असलं चंद्र असला तरी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा संपूर्ण चांदण्या लुप्त होतात त्याप्रमाणे म्हणजे त्यांचं तेज दिसत नाही तसं ज्ञानयज्ञाच्या पुढं या संपूर्ण कर्तृक यज्ञाचं तेज दिसत नाही अर्थात ते नसल्यासारखंच आहे. देखे परमात्म सुख निधान साधावया योगीजन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. देखे पहा बघ अर्जुना परमात्म सुख साधावया योगीजन जे उन्मेष अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती. बघा जे देखे पहा अर्जुना बघ परमात्म सुख निधान साधावया योगीजन परमात्म सुख निधान साधावया योगी लोक परमात्म रूपी सुखाचा ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी जे उन्मेष अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती जे लोक ज्ञान रूपी उन्मेष शब्दाचा अर्थ ज्ञान आणि बुद्धी असे दोन अर्थ आहेत म्हणजे उन्मेष अंजन म्हणजे ज्ञान रूपी अंजन उन्मेष नेत्री म्हणजे बुद्धिरूपी डोळ्यामध्ये घालण्याचं विसरत नाहीत जे धावत या कर्माची लाणी नैष्कर्म्यबोधाची खाणी जे भुकेलिया धनी साधनाची जे ज्ञान जे शब्दानं जे ज्ञान धावतया कर्माची लाणी ते ज्ञान कशाचं आहे आजी पुरले हो आरतीचे आरत बहुत दिवस होते मानसी आजी नवस फळले नवशी म्हणजे सर्वच साधना कशासाठी जे धावतया कर्माची लाणी याची साठी हो योगादी काय नाना याग म्हणजे या संपूर्ण नाना याग म्हणताना कर्म म्हणजे धावतया कर्माची लाणी धावत्या म्हणजे ज्यासाठी अतिशय धावून धावून अशा प्रकारचे निष्कामादी कर्म केले त्या कर्माची लाणी म्हणजे मुक्काम काय आहे ते ज्ञान आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची साधना असली तरी त्याचं लक्ष काय आहे जीवब्रह्मैक्य ज्ञान. धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्यबोधाची खाणी जे ज्ञान म्हणजे नैष्कर्म्यबोधाची खाण आहे आत्मा अकर्ता आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा प्रकारचा आहे अनात्म पदार्थ त्याच्याहून भिन्न आहे आत्मा अनात्म पदार्थामध्ये कधीही सापडलेला नाही अज्ञानानं कधी संश्लिष्ट झालेला नाही अशा प्रकारचं जे नैष्कर्म्य बोध आहे नैष्कर्म्य बोधाची खाणच काय हे ज्ञान जे भुकेलिया धनी साधनाची जे भुकेलिया साधनाची धनी जे भूक लागलेल्या साधनाची तृप्ती म्हणजे भूक लागली त्या साधनांना कशाची परमात्मदर्शनाची त्या परमात्मदर्शनाची आत्मदर्शनाची भूक त्यांना तोपर्यंत लागलेली आहे जोपर्यंत ती साधनं त्याच्यापर्यंत जात नाहीत आणि एकदा त्याच्यापर्यंत गेल्यानंतर भुकेली या साधनाची धणी म्हणजे तृप्ती. जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची तिथी गेली जेने इंद्रिये विसरली विषय संगू. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली जे ज्ञान प्राप्त झालं असता हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार 13 अध्यायामध्ये सुंदर रीतीने केलेला आहे. म्हणजे या दयाची भाटीवे लागे मी कपिल झालो योगाची आडवंगी उमरडोनी दया ज्ञानाची रिगवणी त्याचा परिणाम अविद्ये उणे आणि जीव आत्मया बुजावणी मांडूनी दे जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पायमोडी जे दुःखची फेडी मानसीचे म्हणजे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जे द्वैताचा दुकाळप आहे साम्याचे सोयाने होय दया ज्ञानाची सोये
ऐशेकरी जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची तिथी गेली जेने इंद्रिय विसरली विषय संगो ज्या ठिकाणी जे ज्ञान प्राप्त झालं असता प्रवृत्ती पांगुळ झाली प्रवृत्ती पांगळी झाली आणि तर्काची दिथी गेली तर्काची दृष्टी काय झाली गेली तर्क आता त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही जेने इंद्रिये विषय संगू विसरली जे ज्ञान प्राप्त झालं असता बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनी यत सुखम सब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते यौंत सुखोंतरा रामस तथांतर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति यही संस्पर्शजा भोगा दुःख यौनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेश्वरमते बुधा जेने इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथे बोलाचे बोलके पण ठेले दया माझी सापडले ज्ञे दिशे ज्या ठिकाणी मनाचा मनपणा गेला ज्या ठिकाणी बोलाचा बोलकेपणा म्हणजे शब्दाचा शब्दपणा जिथं संपला ज्या ठिकाणी मन जाऊ शकत नाही ज्याच्यापर्यंत मन जाऊ शकत नाही ज्याच्यापर्यंत शब्द जाऊ शकत नाही आणि अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त झालं असता दया माझी ज्ञेय सापडले दिशे ज्या ज्ञानामध्ये ते ज्ञेय परमात्म तत्व त्याला ज्ञेय सुद्धा यासाठी म्हणायचं ज्ञाने वाचून कवने उपाया नाही एरवी ते ज्ञेय म्हणण्याला ज्ञेय शब्दाचं वाच्य नाही मात्र ज्ञेय त्याला यासाठी म्हणावं लागतं ते ज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही उपायानं जाणल्या जात नाही दया माझी ज्या ज्ञानामाझी ज्या ज्ञानामाझी सापडले ज्ञेय दिशे ज्या ज्ञानामध्ये ज्ञेय दिसतं आणि ज्या ज्ञानापर्यंत गेल्यानंतर जेथं वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथं न पाहता सहज भेटे आपण पे ज्याच्यासाठी एवढा मोठा खटाटोप केला विविक्त शेवी लघवाशी येत वाक्काय मानसहा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रिता अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते आता ब्रह्मभूयाय कल्पते झाल्यानंतर आता काय झालं जेत वैराग्याचा पांगू फिटे आता वैराग्याचा पंगिस्तपणा त्या ठिकाणी नाहीसा झाला विवेकाचाही सोसू तुटे ज्या आत्मानात्म विचाराचा सोस हव्यास केला होता तो हव्यासही आता या ठिकाणी संपला जेत न पाहता सहज भेटे आपण पे जेत न पाहता आपण पे सहज भेटे ज्या ठिकाणी न पाहता तेतीचे पाहणे ऐसे असे विरा म्हणजे ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसरहेचे जे ज्ञान ज्ञात्र ज्ञेयाच्या रहित अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे न पाहता म्हणजे आपण पे कुठल्याही गुणित ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते अशा प्रकारची जी शांती जे ज्ञान ते ज्ञान त्या ठिकाणी सहजपणे अर्थात आपलं ते स्वरूपच असल्यामुळं ते स्वयंप्रकाशत्वानं आपण पे भेटे पुढं स्वाभाविकपणे अशा प्रकारचं ज्ञानाचं वर्णन केल्यानंतर जो ऐकणार आहे त्याला ज्ञान प्राप्तीची इच्छा होणं संभवनीय आहे पंधराव्या अध्यायामध्ये ज्ञानाचं एवढं वर्णन केल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं त्यांनी कृतकृत्यतेचा ढेकर दिला तृप्तीचा पण ज्यांना ज्ञान प्राप्त नाही झालं मुमुक्षू इतर साकांक्ष झाले त्या लोकांना वाटलं आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे प्राप्त झालेलं ज्ञानाचं संरक्षण झालं पाहिजे प्राप्त झालेल्या ज्ञानाला प्रतिबंध करणारं काय आहे प्राप्त झालेल्या ज्ञानाला वाढवणारं काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला सोळाव्या अध्यायामध्ये त्या पद्धत त्याचा विस्तार त्या ठिकाणी सोळाव्या अध्यायात केला तसं हे ज्ञान या ज्ञानाचं एवढी महती सांगितल्यानंतर हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारची जर इच्छा मुमुक्षूला झाली असली अर्थात अर्जुनाला झाली आणि अर्जुनाला श्रेय अपेक्षित आहे आणि ते श्रेय म्हणजे या ज्ञानाचं फळ आहे ते जे श्रेय आहे येन अहम श्रेया आपणूयाम पाठीमागं सांगितलं तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा सांगतो यत श्रेया शात निश्चितम ब्रूहे जे श्रेय आहे म्हणजे मोक्षाला कारण ठरणार आहे ते मला निश्चितपणे सांग श्रेय अपेक्षित असणाऱ्या अर्जुनाला स्वाभाविकपणे ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली अर्थात अर्जुनानं ती बोलावून दाखवली नसली तरी सुद्धा न सांगता तुम्हा कळो येते अंतर या नियमानं आणि अर्जुनावरच्या प्रेमामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ज्ञानाच्या बद्दल सांगतात अर्जुना अशा प्रकारचं ज्ञान त्याचं वर्णन राजविद्या राजगुह्यम सुंदर रीतीनं केलेले त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार भगवान परमात्मा न विचारता सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मती मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी भगवान सांगतात अर्जुना ते बरवे ज्ञान पैगा ते बरवे ज्ञान जरी मनी आती आणावे ते अतिशय चांगलं ज्ञान ज्याचं वर्णन पाठीमागं केलेलं आहे
म्हणजे 160 ओवीपासून 61, 62, 64 पर्यंत चार ओव्यांच्यामध्ये जे वर्णन केलं त्या ज्ञानाचं, आणि 13व्या अध्यायाच्या अमानितम अदंबितम श्लोकाच्या अगोदर म्हणजे साधारण 170-160 ओव्यांच्यामध्ये जे काही त्या ज्ञानाचं फार मोठं वर्णन केलेलं आहे त्या ज्ञानप्राप्तीचा उपाय नाना प्रकारचे आणि ज्ञानप्राप्तीनंतर झालेला त्या साधकाच्या जीवनावरचा परिणाम याचा विचार तिथेही विस्तारानं केलेला आहे. ते ज्ञान, ते बर्व ज्ञान, ते उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्ञान जरी मनामध्ये जाणण्याची इच्छा असेल तर काय करावं लागेल, तरी या संता सर्वस्वेशी भजावे, तर या संतांची सर्वस्वाने सर्व भावनेनं सेवा करावी लागेल. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणे. सेवाच का करावी लागेल बरं? भगवान अर्जुनानं जर विचारलं सेवाच का करावी लागेल, आता अलीकडे डोनेशन भरून का ज्ञान मिळत नाहीत का? देवळे सर आहेतच आमच्या इथं, सर आहेत भोगले सर, आहे का नाही? डोनेशन भरूनही ज्ञान मिळतच ना. 20,000 दिले की काय, BCA तर 1 वर्ष पूर्ण होत, आहे का नाही? म्हणजे जर डोनेशन देऊनही ज्ञान मिळत असतील तर हे ज्ञान तुम्ही याला सेवाच का सांगता? जे नाम कारण, कारण या ज्ञानाचा कुरुठा, या ज्ञानाचं घर जर तुम्हाला या ज्ञानाच्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर ते सेवा हा दारवंठा, त्या ठिकाणी सेवा हाच उंबरठा आहे, हाच दरवाजा आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते मिळणार नाही. आणि नेमच असा आहे, घरात रिगावे दाराची सोयी. घरामध्ये जायचं असेल तर दारातून जावं लागतं, आणि जर भिंतीला जर भिंतीवरून जायचं ठरवलं तर काय होईल, डोकं फुटेल. म्हणून ते सेवा हा दारवंठा, ज्ञानाचं घर जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल ज्ञानाच्या घरामध्ये तर त्या ठिकाणी सेवा हाच दरवाजा आहे. हे सुबटा तो ओळगोणी स्वाधीन करी, हे अर्जुना तो सेवा हा दारवंठा, तू काय कर, सेवा करूनच स्वाधीन कर. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आती, ते जे ज्ञानात तरी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. तरी हे अर्जुना तन मन धनानं जीवानं चरणाशी लागावे, त्या सद्गुरूंच्या चरणाला लागायचं आणि सकळ दास्य अगरवता करावे, संपूर्ण दास्य अगरवतेनं कुठल्याही प्रकारचा अभिमान न ठेवता करावं. मग अपेक्षित आपुले ते सांगती पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. मग जे आपुले अपेक्षित तेही पुशिले सांगतील. मग जे आपलं अपेक्षित आहे, अपेक्षित म्हणजे काय, श्रेया येन अहम श्रेया आपनोयाम तद्विद्धी, काय मला येत नाही संस्कृत, उगत म्हटलं, येन अहम श्रेया आपनोयाम, ज्यानं मी श्रेय प्राप्त करून घेईन अशा प्रकारचं काहीतरी काय करा, हा ते मला सांगा. सद्गुरु महाराजांना सांगा म्हणावं लागेल. गुरु महाराज मला ते सांगा जेणेकरून माझं अपेक्षित म्हणजे मोक्ष, संपूर्ण जीवाचा अपेक्षित अशा प्रकारचा जो मोक्ष आहे ते मला सांगा. आणि ते ज्ञान मला सांगितल्यानंतर त्याचा परिणाम, जेने अंतकरण बोधले संकल्पा नये, संकल्प आणि विकल्प ज्याला जाणल्यानंतर नष्ट होतील अशा प्रकारचं ज्ञान ते सद्गुरु सांगतील. आणि ते ज्ञान जाणल्यानंतर काय होईल पुढे सांगतात. भगवान सांगतात अर्जुना, जयाचे निवाक्य उजवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. जयाचे निवाक्य उजवडे, चित्त निधडे झाले. जयाचेनी, जयाचेनी म्हणजे ज्ञानीन हा तत्वदर्शीन हा. जया सद्गुरूचे निवाक्य उजवडे, ज्या सद्गुरूच्या वाक्यरूपी उदयानं काय झालं, चित्त निधडे झाले, चित्ताला धीर प्राप्त झाला, धैर्य प्राप्त झालं. आणि ब्रह्माचे निपाडे निशंकू होय, आता दोन अर्थ केले त्या ओवीचे, ते चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होतं असा एक अर्थ आहे. पण यापेक्षा एक सरस अर्थ आहे, ब्रह्माचे नि पाडे निशंक होय, म्हणजे तो ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष, असा एक अर्थ केला कोणीतरी केलाय मला वाटतंय, माझं आता नाही लक्षामध्ये. पण ब्रह्माचे नि पाडे निशंकू होय म्हणजे तो पुरुष ब्रह्म होवा, ब्रह्म भूयाय कल्पते, अशा प्रकारचं चित्त होतं. सद्गुरूच्या उपदेशानं पहिल्यांदा ही एनर्जी मिळते, कोणती, ही ऊर्जा मिळते, जेणेकरून त्याचं चित्त धीर, त्याला सात्विक धैर्य प्राप्त होतं. ब्रह्माचे निपाडे निशंकू होय, दोन अर्थ सांगितले ह्या ओवीचे, ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. तेवेळी आपण पेया सहिते ये अशेष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडीचे देखतीशू देखशी तू. हे अर्जुना, त्यावेळी आपण पेया सहिते आपल्या सह, तू स्वतः सगट अशेषे ही भूते अखंडिते तू माझ्या स्वरूपी देखशी, अखंडितपणे नेहमीच सदाच
तू संपूर्ण भूत मात्राकडे पाहत असताना जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही, परमात्म्याशिवाय तुला दुसरं काहीच दिसणार नाही, अखंड अशा प्रकारचं तुला परमात्म स्वरूपच त्या ठिकाणी सर्वत्र दिसेल, ऐशे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा, जय हे पार्था गा पार्था, जय कृपा गुरुकृपा होईल ते ऐशे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकारू जाईल। हे पार्था बाबा अर्जुना, जय गुरुकृपा होईल ज्यावेळी सद्गुरूची कृपा होईल त्यावेळी ऐशे ज्ञान प्रकाशे पाहेल, अशा प्रकारच्या ज्ञानाचा उदय होईल, ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय त्यावेळी होईल, कधी गुरुकृपा होईल तेव्हा, आणि ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय झाल्यानंतर ते मोहांधकारू जाईल, त्यावेळी मोहरूपी अंधकार जाईल, अशा प्रकारचा विचार आहे। म्हणून तू हे ज्ञानच प्राप्त करून घे, तू स्वतःच्या पापाच्या विषयी काही जाणू नकोस, तू कितीही पापी असलास तरी त्याचा विचार करू नको, हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची पापं राहणार नाहीत। पुढच्या श्लोकात सांगतात भगवान सांगतात अर्जुना, जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊ नये असशी, हे अर्जुना जरी तू कल्मशाचा आगरू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊ नये असशी, हे अर्जुना जर तू पापाचा आगरच आहेस, पापाचा मळाच आहेस, म्हणजे सर्व पाप पिकतात तुझ्याकडंच, एवढा जरी तू पापी असलास, भ्रांतीचा समुद्रच भ्रमाचा समुद्रच असलास, व्यामोहाचा डोंगर म्हणजे अज्ञानाचा डोंगर, मनाची चलबिचल अस्थिरता याचा तू डोंगर जरी असलास, म्हणजे या सगळ्याच गोष्टी आधिक्य सांगण्यामध्ये तात्पर्य, सागर आगर आणि डोंगर या शब्दांनी आधिक्य सांगितले, तुझ्याकडे या सगळ्याच गोष्टी कितीही जरी असल्या तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे अगवेचे गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे गा हे अगवेचे थोकडे, ऐसे ये ज्ञानी चोखडे सामर्थ्य असे, हे अर्जुना ज्ञानशक्तीच्या योग्यतेनं हे सर्व थोडं आहे। वर सांगितलेलं भ्रांतीचा सागर कल्मशाचा आगर व्यामोहाचा डोंगर हे सर्वच ज्ञानशक्तीच्या योग्यतेनं थोडं आहे, ऐशे ये चोखडे ज्ञानी, ऐशे ये चोखडे ज्ञानी किंवा ऐशे ये ज्ञानी चोखडे सामर्थ्य आहे, अशा प्रकारचं या शुद्ध ज्ञानामध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आहे किंवा चोखडे सामर्थ्य आहे, असं चोख अशा प्रकारचं सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे। देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्तासा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेचिना, देखे पहा अर्जुना अरे ज्या ज्ञानाच्या पुढं विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेचिना, विश्व संभ्रमा ऐसा किंवा विश्वभ्रमा ऐसा, विश्व हेच कोणी, विश्व जगत म्हणजे भ्रमस्वरूप असणारं हे जगत, ते भ्रमस्वरूप असणारं जगत ज्याचा विवर्त आहे, दया अमूर्ताचा कडवसा ज्या निराकार परमात्म तत्वाची पडछाया म्हणजे हे जगत आहे, ज्या परमात्म तत्वाचं हे जगत विवर्त आहे, ते जगत त्या परमात्म तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्या विश्व संभ्रमासारखं जगताचा विश्व संभ्रम, एवढा मोठा विश्व संभ्रम तो सुद्धा जर एका क्षणामध्ये नाहीसा होतो तर तो दयाची या प्रकाशा पुरेचिना, त्या ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर विश्वाचा भ्रम राहतो का? नाही। तया कायशे हे मनोमळ हे बोलताची आधी किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी, तया हे मनोमळ कायशे, मग त्या ज्ञानाला हे कायशे मनोमळ, त्या ज्ञानाला हे मनोमळ काय, किती त्याला किती आहे हे मनोमळ, त्या ज्ञानाला हे मनोमळ घालवणं किती आहे, अर्थात फार थोडं आहे। हे बोलताची अति किडाळ, हे बोलणंच काही दोषासारखं दोष येण्यासारखं आहे, त्या ज्ञानानं मनोमळ जाणार नाही, हे बोलणंच या बोलण्यानं दोष लागेल, हे बोलताची अति किडाळ किंवा त्या ज्ञानानं मनोमळ जाईल हे सुद्धा बोलणं दोषासारखंच आहे, दोषाचे येईलानं सुद्धा, कारण जाणारच आहे म्हटल्यावर बोलण्याची काय गरज आहे। बोलताची आधी किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी, या ज्ञानासारखं मोठं श्रेष्ठ असं जगामध्ये काही नाही। थोडीशी शंका आली ती सांगतो आणि पुढे जातो। तया हे मनोमळ कायशे, ज्याच्या ठिकाणी मनोमळ आहे पहिल्यांदा त्याला हे ज्ञान होतं का? शंका आहे। पहिल्यांदा ज्याच्याकडे मनोमळ आहे त्याला हे ज्ञान होतं का? आणि जर हे या मनोमळासह ज्ञान होत असतं तर सर्वांनी इंद्रिय कर्माने प्राणकर्माने चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहवती ज्ञान दीपिते, या गोष्टी सांगण्याची आवश्यकता पडली नसते। म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या अर्थी हे मनोमळ त्या ज्ञानानं जाणार आहे, मात्र ते मनोमळ म्हणजे काय, आता विस्ताराचा विचार आहे खरा, म्हणजे तर हे मनोमळ जातं का? तर
तू मन तुझं पापकृत्तम आहा असं म्हटलं भगवंताला. तू पापकृत्तम आहेस म्हणजे तुझ्याकडं खूप पाप आहे. पाप कृत तर तम तर तम आहे का नाही, तम हा प्रत्यय म्हणजे तुझ्याकडं खूप खूप अशा प्रकारचं पाप आहे, मात्र हे पाप जाणार आहे. तर हे मनोमळ गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. आणि भावली भगवान तर सांगतात तू जरी पापकृत्तम असला, तुझ्याकडे कितीही मनोमळ असलं तरी या ज्ञानानं जाईल असा विचार आहे. तर हे जे भगवंताचं बोलणं आहे हे बोलणं अर्थवादानं घ्यावं असं मला वाटतं. म्हणजे अर्थवादानं घ्यावं का, कारण आपण अर्थवाद भगवत आता सश्रद्ध लोकांना अर्थवाद म्हटल्यानंतर आवडत नाही असं म्हणतात. तर आपण श्रेयोही ज्ञानम भ्यासाच म्हणताना कर्मफल त्यागाचा विचार करताना तिथं अर्थवाद घेतो, इथं अर्थवाद घ्यायला अडचण नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट महाराज सांगत असतात नेहमी पंचदशीच्या दोन श्लोकाचा विचार करताना महाराज बऱ्याच वेळा सांगून जातात अपरोक्ष अपरोक्षात्म विज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम संसार कारण अज्ञान तमसश्चंड भास्कर. हे अपरोक्ष ज्ञानाचं फळ, आणि त्यापूर्वी परोक्ष ज्ञानाचं फळ सांगताना पंचदशीकाराने सांगितलं परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वण्णीव. म्हणजे बुद्धिपूर्वक केलेली पाप परोक्ष ज्ञानानं जातात असं म्हटल्यानंतर महाराज नेहमी सांगतात. कोणीतरी फार मोठे पंडित साधू महाराज उत्तरेत होते आणि स्वामी महाराजांनी त्यांना विचारलं इथं अर्थवाद मानावा, त्यांनी ते मान्य केलं नाही. पण काही दिवसांनी स्वामी महाराज आपल्या मतावर ठाम होते, काही दिवसांनी ते साधू महात्मे स्वामी महाराजांना भेटले आणि त्यांनी सांगितलं इथं अर्थवादच घ्यावा लागतो. म्हणजे असा एक विचार आहे. म्हणजे अर्थात आपण जर श्रेयोही ज्ञानम भ्यासामध्ये अर्थवाद घेत असलो तरी इथं घ्यायला हरकत नाही, घ्यावा न घ्यावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि या ज्ञानाचं महात्म्य सांगण्यासाठी ज्ञान स्तुत्यर्थ ज्ञानाच्या स्तुतीसाठी हे प्रकरण सांगितलेले असा एक अर्थ आहे. दुसरी गोष्ट मला वाटतंय महाराजांनी सांगितलेली, महाराज सांगत असतात म्हणजे आता मी सांगितलं की मनोमळ असणाऱ्याला ज्ञान होईल का, तर पूर्वीच्या पुण्याईनं पूर्वी त्यांना अधिकार कमवलेला आहे आणि आत्ताचं त्याचं जीवन मनोमळ युक्त आहे, पापी जीवन आहे, ठीक आहे. तर पूर्वीच्या पुण्याईनं शास्त्र श्रवण झाल्यानंतर त्याला ज्ञान होऊ शकतं. म्हणजे पूर्वीचा तो अधिकारी आत्ताचा अनधिकारी, पूर्वीचा अधिकारी त्याला ज्ञान होऊ शकतं असा एक विचार आहे. आणि दुसरा सर्वात महत्वाचा विचार भाष्यकारांनी सांगितलाय या ठिकाणी जे पाप आहे ते धर्म. धर्म हेच पाप, म्हणजे तुझ्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी जसं अधर्मरूप पाप प्रतिबंध करणार आहे तसं धर्मरूप पुण्य सुद्धा प्रतिबंध करणार आहे, त्यालाच पाप म्हणावं असाही विचार केलेला आहे. ज्याला जो वाटेल तो घ्या, माझं काही चुकलं असलं तर उदार अंतकरणानं क्षमा करा. तया कायशे हे मनोमळ हे बोलताची आती किडाळ नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी याच्यासारखं दुसरं श्रेष्ठ जगामध्ये काहीही नाही. त्याचाच विचार आणखी पुढे सांगतात. भगवान सांगतात अर्जुना सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उदवली ती प्रळीचे वाहटुळी काय आब्रपुरे. त्या ज्ञानाचंच महत्व सांगत असताना त्या ज्ञानाच्या पुढं तू कलमशाचा आगर भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर तया कायशे हे मनोमळ. त्या ज्ञानाला हे मनोमळ काय आहे उदाहरण देऊन सांगतात. सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उदवली ती प्रळीचे वाहटुळी काय आब्रपुरे. भगवान म्हणतात अर्जुना तूच सांग, तूच सांग तिन्ही भुवनाची काजळी गगनामध्ये आकाशामध्ये उडू लागलेली, तिन्ही भुवनाचा धूर, तिन्ही भुवनाचा धूर कशानं झाला प्रळय काळामध्ये अग्नी पेटला आणि त्या अग्नीनं सर्व जाळून टाकल्यानंतर जो काही धूर आहे तो धूर त्या ठिकाणी तिन्ही भुवनाचा धूर आकाशामध्ये आलेला आहे आणि त्या धुराला त्या ठिकाणी तुमची वाहुटळ महाशिवरात्रीच्या नंतर वाहुटळ सुटते, म्हणजे वारं सुटतं जरा सोसाट्याचा वारा, ती वाहुटळ या आकाशाला या धुराला घालू शकेल का, घालू शकणार नाही. की पवनाचे निकोपे पाणीची जो पळीपे तो प्रळयानुळो दडपे तृणे काष्टे काही. की पवनाचे निकोपे जो पाणीची पळीपे किंवा पवनाचे निकोपे म्हणजे प्रळय काळाच्या वेळी पाणी खवळलं, समुद्र खवळले आणि त्या समुद्राच्या पाण्याच्या खवळण्यानं जो पाण्यातूनच उत्पन्न झालेला वडवानळ अग्नी आहे तो वडवानळ अग्नी तो प्रळयानळू तो वडवानळ अग्नी काही तृणे काष्टे दडपे तो काय त्याच्यामध्ये गवत आणि लाकडं टाकल्यानंतर तो दडपून जाईल का, जाणार नाही. आणखी या ज्ञानाचं महत्व पुढच्या श्लोकात. भगवान सांगतात अर्जुना म्हणून असो हे न घडे
ते विचारिताची असांगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र निर्षे म्हणून हे असो हे न घडे ते विचारिताचे असांगडे म्हणून हे असो हे जाऊ दे या ज्ञानानं मनोमळ जाईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही हे असो हे राहू दे आता हे न घडे असं न घडे हे घडणार नाही असं घडणारच नाही अर्थात हे घडणारच काय म्हणजे मनोमळ पाप कृत्तमहा उर्जिनम ज्ञान प्रवेन एव संतरिष्यसी हे घडणारच आहे विचार हे याचा विचार करणं म्हणजे चुकीचं आहे हे विचारिताची असंगडे या ज्ञानानं ते मनोमळ जाईल न जाईल अशा प्रकारचा साधक बाधक विचार करण्याची आवश्यकताच नाही पुढे ती ज्ञानाचे निपाडे पवित्र निर्षे पुढे या ज्ञानाच्या योग्यतेचं मला जगामध्ये पवित्र काही दिसत नाही हेच ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा येत ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे या ठिकाणी ज्ञान हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आहे अशा उत्तम अशा प्रकारचं ज्ञान आहे आणि काही एक तैसे के आहे आणखी या ज्ञानासारखं दुसरं कुठं आणि काय आहे काहीही नाही जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा भगवान सांगतात अर्जुना ज्याप्रमाणे चैतन्य दुसरं नाही चैतन्य एकमेवा द्वितीय अशा प्रकारचं आहे तसं हे ज्ञान एकमेवा द्वितीय आहे दुसरं नाही या महातेजा अर्थात याला कुठल्या प्रकारची उपमा देता येत नाही या महातेजाचे नि कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिशे का गिवंशिले गिवंशी आकाश हे महा या महातेजाचे नि कसे उदाहरण दिलं जरी चोखाळू प्रतिबिंब दिशे या महातेजासारखं म्हणजे या सूर्यासारखं तशा प्रकारचं प्रदीप्त अशा प्रकारचं सूर्यबिंब दुसरं प्रतिबिंब दिसतं का सूर्य हा एकमेवा द्वितीय आहे म्हणजे एकमेवा द्वितीय म्हणजे परमात्म्याच्या नंतर पहिल्यांदा स्वयंप्रकाश असणाऱ्या परमात्म्याच्या उसण्या प्रकाशानंच हे प्रकाशित झालेलं आहे मात्र तारांगणाच्या बाबतीत जे काही भौतिक प्रकाश आहे त्या भौतिक प्रकाशामध्ये सूर्य हा प्रमुख आहे या महातेजाचे निकषे जरी चोखाळू प्रतिबिंब दिशे या सूर्यापेक्षा जर दुसरं काही प्रतिबिंब त्याच्यासारखं असलं तर का गिवंशिले गिवंशी आकाश हे किंवा हे आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे का शक्य नाही ना तरी पृथ्वीचे निपाळे कांताळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा हे अर्जुना ना तरी अथवा पृथ्वीचे निपाळे पृथ्वीच्या योग्यतेनं पृथ्वीच्या तुलनेनं काही आहे का पृथ्वीसारखं वजनदार पृथ्वीसारखं घनवट पृथ्वीसारखं व्यापक पृथ्वीसारखं क्षमाशील काहीही घ्या असं दुसरं जगामध्ये काही आहे का काही नाही तरी आणि असं जर काही जगामध्ये असलं पृथ्वीसारखं घनवट जर दुसरा एखादा पदार्थ असला पृथ्वीसारखा व्यापक जर दुसरा एखादा पदार्थ असता तर या ज्ञानाला उपमा देता आली असती पण पृथ्वीसारखा घनवट व्यापक पदार्थ जर दुसरा नाही तर या ज्ञानाला उपमा देता येत नाही म्हणून बहुती परी पाहता पुढे तर पुढे ती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती भगवान सांगतात अर्जुना म्हणून बहुती परी पाहता अनेक प्रकारानं जरी पाहता विचार केला असता अनेक प्रकारानं विचार केला पुढे तर पुढे ती निर्धारिता पुन्हा पुन्हा फार निर्धार केला विचार केला तरी ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती ज्ञानाची पवित्रा ही पवित्रता ही ज्ञानासारखीच आहे जैशी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारीख ही म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीचे ज्याप्रमाणे अमृताची चव जर निवडायला गेलं तर ती अमृताची चव कुठल्या ताकासारखी आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या ताकासारखी चव आहे अमृताची किंवा अन्य कोणता एखादा गोड पदार्थ घ्या कुठल्याही पदार्थासारखी अमृताची चव नाही त्याप्रमाणे ती अमृतासारखीच आहे असं म्हणावं लागतं तैसे ज्ञान हे ज्ञानेशीची उपमिजे त्याप्रमाणे ज्ञान हे ज्ञानाबरोबरच त्याला उपमा द्यावी लागते आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे तो सातची जी हे पार्थ म्हणे जे बोलत असा आता यावरी जे बोलणे भगवान म्हणतात अर्जुना आता यानंतर त्या ज्ञानाच्या विषयी बोलणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं आहे तर सातची जी ही पार्थ म्हणे तेव्हा अर्जुन म्हणतो महाराज देवा तुम्ही जे बोलत आहात ते खरंच आहे बरं का परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐशी अर्जुने जो पुसावे तो ते मनोगत देवे जाणीतले परंतु तेच ज्ञान कशा पद्धतीनं जाणावं त्या ज्ञानाला आम्ही कसं प्राप्त व्हावं असं अर्जुनानं विचारावं विचारण्याच्या अगोदर त
तवते देवे मनोगत जाणीतले, ते अर्जुनाचं मनोगत देवानं जाणलं आणि त्या ज्ञानासाठी पुन्हा भगवान परमात्मा उपाय सांगतात. अर्थात पहिला सांगितलेला उपाय हा सर्वांनाच शक्य नसेल, नव्हे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेने कापे विषया, अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं पुन्हा एक उपाय सांगितला. मग म्हणतशे किरीटी, तसा हाही उपाय तितका सोपा नाहीच आहे, पण चला जरा नव्हे गुरुदास्य एवढ्या अंशात सोपा आहे. वैराग्य तरी भेने, वैराग्याचीच गरज आहे इथं सुद्धा. तत्परस संयतेंद्र ह्या सांगितलंय पुढं, म्हणजे ते ज्ञान कसं जाणल्या जाईल असा एक पुन्हा आणखी उपाय सांगितला. मग म्हणतशे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तूज. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना आता तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, त्या ज्ञानाच्या साठी एक उपाय सांगणार आहे तो पुढच्या श्लोकात. त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी असणारा उपाय आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारी स्थिती, या दोन गोष्टीचा विचार या श्लोकात केलेला आहे. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. तरी भगवान म्हणतात, अर्जुना जो कोणी पुरुष म्हणजे तत्परहा संयतेंद्रिया या पदाचं व्याख्यान अगोदर केले. आत्मसुखाची या गोडिया जोका सकळ विषया विटे, आत्मसुखाच्या गोडीसाठी जो संपूर्ण विषयांच्यावर विटलेला आहे, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान नाही म्हणजे इंद्रिय सांगतील तसं तो करत नाही, जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले ने घे, जो श्रद्धेचे नि संभोग सुखिया झाला, जो मनाशी चाड न सांगे किंवा मनाची चाड न सांगे, दोन पाठ आहेत. मनाशी चाड न सांगे म्हणजे मनाला इंद्रियांची इच्छा सांगत नाही, इंद्रियांना काय करायचं हे मनाला सांगत नाही, किंवा मनाची चाड न सांगे म्हणजे मनामध्ये काय आहे ते इंद्रियांच्या पर्यंत जाऊ देत नाही. दोन्ही पाठाने मनाशी चाड न सांगे मनाला म्हणजे इंद्रियांना इंद्रियांच्याकडे जाऊ देत नाही, इच्छा आपली सांगत नाही, जो प्रकृतीचे केले नेघे, प्रकृतीने केलेली कर्म मी केली असं म्हणत नाही, जो पुरुष श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला, श्रद्धेच्या उपभोगानं सुखी झालेला आहे, तयातेची जीवनशीत हे ज्ञान पावे निश्चित, दया माझी असुंबित शांती असे, त्याच पुरुषाला शोधित हे ज्ञान येतं. त्याला ज्ञानाकडे जाण्याची गरज नाही, तर ज्ञान हे त्याला शोधित येतं, कारण ज्ञानाच्या लहरी ह्या वायुमंडळामध्ये असतातच. त्या वायुमंडळात असलेल्या लहरी आपल्याकडे आकर्षित खेचून घेण्यासाठी आपल्यामध्ये जी जो अधिकार लागतो तो अधिकार गरजेचा आहे, त्याच्याकडे ते ज्ञान स्वतः होऊन त्याला शोधित येतं. आणि दया माझी अचुंबित शांती असे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा इंद्रिय संयमरूपी शांती आहे, त्याच्याकडे अस्पर्शित कुठल्याही प्रकारची म्हणजे निश्चल अशा प्रकारची, निर्लेप अशा प्रकारची शांती म्हणजेच उपशम शमदमादी आहेत, त्यालाच हे ज्ञान त्याच्याकडे येतं. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतकरणामध्ये प्रतिष्ठित झाल्याबरोबर, त्या ज्ञानानं अंतकरणामध्ये प्रवेश केल्याबरोबर शांतीचा अंकुर म्हणजे ही शांती, ती शांती वेगळी, अचुंबित शांती ती वेगळी शांती, ती इंद्रिय संयमाधिकाच्या माध्यमातून प्राप्त होणारी त्यावेळी लागणारी साधन शांती आणि ही साध्य शांती, त्या शांतीचा अंकुर फुटे, त्या शांतीचा अंकुर त्या ठिकाणी फुटतो, मग आत्मबोधाचा बहुविस्तार प्रगटे. मग आत्मबोधाचा विस्तार होतो, कसा विस्तार होतो, मग जेव ते वास पाहिजे तेव ते शांतीची देखी दे, ते तर अपारापारून निजे निर्धारिता. मग जेवढी जिकडं जिकडं तो पाहिल तिकडं त्याला शांतीच दिसते, सगळं परमात्म तत्वच दिसतं ते त्या, मग त्या परमात्म तत्वाच्या अपाराशा तत्वाचा पार त्या ठिकाणी त्याला करता येत नाही, सर्वत्र त्याला परमात्मा दिसू. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो. आता भगवान सांगतात, अर्जुना अशा प्रकारचा उत्तरोत्तर या ज्ञानबीजाचा विस्तार कितीही सांगू गेलं तरी कमीच आहे, मग आता असो हे आता थांबो, हे राहू देतो, आता यापुढे मी सांगणार आहे पुढच्या श्लोकात. आता हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीचा उपाय आणि हे ज्ञान ज्यांना प्राप्त होणं शक्य नाही अशा प्रकारचे लोक, कोण लोक आहेत हे ऐके दया. आणि हे ज्ञान प्राप्त नाही झालं तर त्यांचं काय होणार आहे, अयम लोक हा न असती आणि परलोकही नाही अशा प्रकारची त्यांची स्थिती होणार आहे. ऐके दया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण सांग. भगवान सांगतात, अर्जुना ऐक, ज्या प्राण्यांच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्यांचं जगणं म्हणो का, त्यांच्यापेक्षा ते मेलेले बरे, वरी मरण सांग, त्यांच्या जगण्यापेक्षा त्यांनी मेलेलं बरं. शून्य जैसे गृह,
का चैतन्य विन देह तैसे जीवित ते समूह ज्ञान ही ना जैसे शून्यग्रह ज्याप्रमाणे एखाद ओसाड घर किंवा प्राणरहित चैतन्य रहित अशा प्रकारचं शरीर त्याप्रमाणे त्या ज्ञानहीन पुरुषाचं संमोहित जीवन आहे अथवा ज्ञान किरापुनो हे परी ते चाड एकी जरी आहे तरी ते तर जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा अपय. बरं जाऊ दे अर्जुना, सर्वांनाच ते ज्ञान प्राप्त होईल असं काही नाही, पण ते ज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारची इच्छा तरी असावी. शेवटच्या श्वासापर्यंत कधीतरी प्राप्त व्हावं अशी इच्छा तरी असावी का नाही? तशी इच्छाही ज्यांना नाही ते तर काही प्राप्तीचा जिव्हाळा आहे. ज्याला कुठेतरी अपेक्षा आहे प्राप्त करून घेण्याची त्याला कधीतरी प्राप्त होऊ शकतं, पण ज्याला अपेक्षाच नाही त्याचं काय? वाचून ज्ञानाची गोठी कायशी परी ते अस्थायी न धरी मानसी तरी तो संशय रूप होताशी पडिला जाण. याशिवाय ज्याला ज्ञानाची तर गोष्ट काय, त्याला ज्ञाना तर प्राप्त होणारच नाही, परंतु ज्ञान प्राप्त झालेलं नाही पण ज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारची आस्था सुद्धा नाही, तो पुरुष काय होतो? संशय रूप होताशी पडिला जाण. तो म्हणतो देवच नाही जगामध्ये, अशा प्रकारचा काय करतो? संशय घेतो. असला तर मग इथं नाही तिथं नाही नाना प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलन असं करतो तो. तो संशय रूप होताशी पडला जाण. जे अमृत ही परी नावडे ऐसे सावियाची अरो चकुजय पडे, ते मरण आले असे पुढे जाणवय की आणि असं केलं तर खरोखरच मरण आलं, है का नाही? जे अमृत ही परी नावडे, कारण त्यांना अमृत जे अमृत आवडत नाही आणि अमृताच्या विषयी काय झाली? अरुची प्राप्त झाली. मग अमृताच्या विषयी अरुची प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाला मरावंच लागणार की नाही? अमृत हे अमर करणार आहे, ते अमृत नाही घेतलं. तसं ज्ञान हे अमृत आहे, पण हे ज्ञान स्वर्गातल्या अमृतासारखं नाही. माऊली म्हणतात देहाचे पुरंदर 14 जाती हे स्वर्गातल्या अमृताचं आहे, म्हणजे स्वर्गातल्या अमृतानं दिवसा एका दिवसात 14 इंद्र मरतात असं ते अमृत आहे. अमर करतं पण किती? तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती. पण हे जे अमृत आहे हे अमृत पुन्हा कधीही जन्माला येऊ देत नाही असं हे ज्ञान अमृत आहे. फार विचार चांगला आहे हा, पण आता वेळ नाही. तैसा साविया मरण आले असे पुढे जाणू ये की तैसे तैसा विषयी सुखे रंजे तो ज्ञानेशी जो ज्ञानेशीची माझे जो तो संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही त्याप्रमाणे जो पुरुष विषय सुखामध्ये रंगून गेलेला आहे आणि जो ज्ञानेशीची माझे जो ज्ञानाच्या विषयीच उन्मत्तपणानं वागतो म्हणजे या जगामध्ये अशा प्रकारचं ज्ञान आहे अशा प्रकारचं तत्व आहे असं तो मानायलाच तयार नसतो. ज्ञानेशीची माझे म्हणजे मानित नाही तो संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही. मग गुरुरे भुले बाबा सांगायचे मोकळं मन सैतानाचं घर, म्हणजे तशा प्रकारची स्थिती असल्यामुळं मग नाना प्रकारचा विचार तो आपल्या कुशल बुद्धीनं करत असतो. तो शिक्षित माणूस तो संशय अंगीकार जे म्हणजे इथं काही शिक्षित आहेत ते नाहीत त्याच्यापैकी. तो संशय अंगीकार जे येथं भ्रांती नाही, तो संशयामध्ये पडेल याच्यामध्ये काही संशयच नाही, तो संशयामध्येच पडणार. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो अहिक परत्रा मुकला सुखाशिगा. मग जर तो संशयामध्ये पडला तर अर्जुना तो निश्चितपणे नष्ट झाला आणि अहिक परत्रा सुखाशी मुकला तो इह आणि परलोकातल्या सुखाला मुकला. जो संशयी माणूस आहे त्याला या ठिकाणी सुख मिळत नाही आणि परलोकाचा तर प्रश्नच नाही, कारण जया अहिक धड नाही तयांचे परत्र पुसशी काही. जया कालजुरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदीने सरिशेची माणे. जया कालजुरू अंगी बाणे ज्या पुरुषाच्या अंगामध्ये विषम ज्वर आहे तो जैशी शीतोष्णे नेणे, त्याला जसं शीत आणि उष्ण याच्यातला फरक कळत नाही तो आगी आणि चांदीने सरिशेची माणे. कालज्वर झाला म्हणून ती गोपिका म्हणते आहे का नाही? काय मला कुठल्या प्रकारचं चंदन लावू नका, कुठल्या प्रकारचं चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी कानो वनमाळी वेगी भेटवाका. तुम्ही गातसा सुसवरे ऐकोनी दावी उत्तरे कोकिळे वर जावे तुम्ही बाईयांनो. तुम्ही कोकिळा सारखं गाता मात्र मला माते पचत नाही रुचत नाही. कशामुळं? मला काय कानो वनमाळी वेगी भेटवाका. ज्याला अशा प्रकारचा काळज्वर झालेला आहे म्हणजे विषमज्वर झालेला आहे, ज्याला ताप आहे त्या तापाला त्याच्या तापाच्या माणसाच्या अंगावर जर त्या डोक्यावर जर पट्टी ठेवली तर ते गार पाणी कितीही गार असलं बर्फ जरी ठेवला तरी तो लगेच वितळून जाईल आणि ते पट्टी गरम होऊन जाते. म्हणजे शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदीने सरशेची माने तैसे सात आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयितो नोळके हिताहित. त्याप्रमाणे खरं आणि खोटं विरुद्ध आणि अनुकूल आणि प्रतिकूल
प्रतिकूल आणि अनुकूल विरुद्ध आणि निके संशयी तो हिताहित नोळके तो संशयी पुरुष हित कशामध्ये आहे अहित कशामध्ये आहे हे जाणत नाही ओळखत नाही हा रात्री दिवसोप आहे जैसा जात्यंदा ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मना नये हे अर्जुना ज्याप्रमाणे जन्मांध माणसाला रात्र आणि दिवस याच्यातला फरक कळत नाही त्याप्रमाणे तो संशयी असता काही मना नये तो संशयामध्ये पडल्यानंतर त्याच्या मनाला काहीच पटत नाही म्हणूनी संशयाहुनी थोर अनेक नाही पापघोर हा विनाशाची वागोर प्राणी अशी म्हणून अर्जुना संशयापेक्षा मोठं आणखी भयंकर पाप दुसरं नाही हा संशय म्हणजे प्राणी मात्राला नाश होण्याचं जाळच आहे येणे कारण येतवा त्याजावा आधी हाची एकू जिनावा जो ज्ञानाची अभावा माझी असे हे अर्जुना याकरता तू त्या संशयाचा त्याग कर अगोदर त्या संशयावर विजय मिळव जो संशय ज्ञानाच्या अभावामध्ये असतो ज्ञान नसताना तो संशय असतो म्हणून तू यथार्थ ज्ञान जर करून घेतलंस तुझी विपरीत भावना काय होईल निघून जाईल जे अज्ञानाचे गडद पडे ते हा बहुवस म्हणे वाढे म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा ज्यावेळी अज्ञानाचा गडद अंधकार पडतो त्यावेळी हा संशय मनामध्ये फार वाढतो म्हणून विश्वासाचा मार्ग सर्वथा मोडे किंवा माग मागू म्हणजे विश्वासाचा माग मुसत राहत नाही म्हणजे पाऊल खुणा विश्वासाच्या पाऊल खुणा काय होतात मोडून जातात किंवा विश्वासाचा मार्ग मोडून जातो विश्वासाची वहिवाट बंद पडते हा हृदय हाची न समाये बुद्धी ते घेऊन सुनी ठाये ते तर संशयात्मक होये लोकत्रय हा हृदय न समाये हा संशय अंतकरणामध्ये सामावत नाही बुद्धी ते घेऊन सुनी ठाये बुद्धीला काय करतो हा वेटाळा टाकतो इथे तर लोकत्रय संशयात्मक होये जिकडं पाहिल पाठीमागच्या महापुरुषाला जो श्रद्धावान लभते ज्ञानम त्याला काय जिकडं पाहो तिकडं परमात्माच आणि याला जिकडं पाहो तिकडं संशय लोकत्रय संशयात्मक होय अशा प्रकारचा हा संशय आहे या संशयाला छेदण्यासाठी भगवान उपाय सांगतात पुढच्या श्लोकात हे भगवान सांगतात अर्जुना अशा प्रकारचा ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग हे अर्जुना अशाप्रमाणे याप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणे 93 पासून ते 6 पर्यंत जो संशय सांगितला संशयाचा विस्तार केला त्या संशय पुरुषाची स्थिती सांगितली ऐसा जरी थोरावे एवढा जरी हा वाढलेला असला एवढा जरी या संशयाचा विस्तार झाला असला तरी एके उपाय अंगवे एका उपायानं हा संशय आपल्या ताब्यामध्ये घेता येतो अर्थात या संशयाचा छेद करता येतो जरी हाती बरवे ज्ञान खडग होय बरवे शब्द द्वंद्व आला बरं का ज्ञानाच्या विषयी बरवं चांगलं अशा प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं ज्ञानरूपी शस्त्र जर हातामध्ये असलं तर या संशयाला आपल्या ताब्यामध्ये घेता येईल म्हणजे कोणत्या गोष्टीविषयी संशय करायचा आणि कोणत्या गोष्टीविषयी न करायचा अशा प्रकारचा ताब्यात येईल किंवा हा समूळ नष्टच होईल तरी तेने ज्ञानक्षेत्रे तिखटे निकळू हा निवटे मग निशेष खता पिटे मानसीचा तरी तेने तिखटे ज्ञानक्षेत्रे हा निखळू निवटे तर मग त्या तीक्ष्ण अशा प्रकारच्या ज्ञानशास्त्राच्या माध्यमातून हा निखळ म्हणजे पूर्णपणे निवटे नष्ट होतो मग निशेष मानसीचा खता पिटे मग मनामध्ये असणारा जो काही मळ आहे खत आहे तो त्या ठिकाणी काय होतो नष्ट होतो आणखी पुढे बोलतात भगवान सांगतात अर्जुना तस्मात म्हणून सोपनिषद सांगू का या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयाशी संकल्पित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालंय तस्मात अज्ञान संमूतम म्हणून हे अर्जुना अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूपी शस्त्राच्या माध्यमातून तू त्याला छेद कर आणि उत्तिष्ठ तू काय कर उठ युद्धासाठी तयार हो या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोणी हृदयस्था संशयाशी हे अर्जुना यांना मारल्यानंतर पापम एव आश्रयेत अशा प्रकारचा संशय करू नको आणि जोडीला अशी तू हातीचा दूर होशी अशा प्रकारचा संशय करू नको बघा भगवंताला अर्जुनाकडून कर्मच करून घ्यायचे महत्व ज्ञानाचं सांगितलंय आता अर्जुन पुढं प्रश्न विचारणार आहे 5व्या अध्यायामध्ये तेव्हा होईलच ते
म्हणजे कर्मच करून घ्यायचंय. ज्ञानाचं महत्व सांगितलं पण कर्मच करून घ्यायचंय म्हणून सांगतात उत्तिष्ठ, तू उठ आणि तुझं कर्म कर. या कारणे पार्थ, हे अर्जुना उठी, वेगी वरवता उठी, लवकर उठ म्हणजे वरवता खाली रथा, ते तर उडी घातली खाला रथवनिया म्हणजे वरवता उठी, पुन्हा रथावर बस. आणि हृदयस्था संशयाशी नाशू करूनी वेगी वरवता उठी, हृदयस्थ असणाऱ्या संशयाचा नाश करून ताबडतोब तू काय कर, या रथावर बस. म्हणजे तुझ्या मनामध्ये जो संशय आहे, कथम भीष्महम संख्ये द्रोणंच मधुसूदन, हे आम्ही सांगितलं मागच, काय त्याचा संशय घेण्याचं कारणच नाही. कारण देहाधिकाच्या दृष्टीने विचार केला तर भीष्माधिक मरणारच नाहीत, आणि आत्मदृष्टीने विचार केला तर देहाधिकाच्या दृष्टीने विचार केला तर भीष्माधिक मरणारच आहेत, आणि आत्मदृष्टीने विचार, तुम्हाला समजतच असल्यामुळे जरी चुकीचं सांगितलं तरी तुम्ही समजून घ्याल, आणि आत्मदृष्टीने विचार केला, माझी गडबड झाल्यामुळे झालं दुसरं काय नाही, आत्मदृष्टीने विचार केला तर भीष्माधिक मरणारच नाहीत, म्हणून तुला अशा प्रकारचा संशय घेण्याची गरज नाही. आणि हा संशय अंतकरणात आहे आणि हा अज्ञानामुळे आहे, तर तू काय कर, हृदयस्था संशय अशी नाशू करी, आणि हा संशय तेव्हाच नष्ट होईल. तुला पहिल्यांदा निष्काम कर्म करावं लागेल, निष्काम उपासना करावी लागेल, नंतर तुला ज्ञान प्राप्त होईल. स्वाभाविकपणे संशय आहे ऐसा, म्हणजे भगवंताचा क्रम तसा आहे म्हणून मी सांगितलं, अर्थात ज्ञानानंच जाईल असंही सांगितलेलं आहे, तेही मान्यतं ज्याला जसं जमेल तसं. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू तो मनतशे सकृपू ऐके राया. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू जो ज्ञान दीपू कृष्ण, असा सर्व ज्ञानाचा बाप म्हणजे सर्व ज्ञान ज्ञानाचा जनक, येण्याची पडवून वेद केला शहाणा हो, अशा प्रकारचा परमात्मा जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, जो ज्ञानाचा दिवा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो मनतशे, तो सकृप मनतशे, तो अतिशय कृपायुक्त अंतकरणानं अर्जुनाला सांगत आहे, राया ऐके. धृतराष्ट्र राजाला संजय म्हणतो, राजा ऐक, तो या पूर्वापर बोलाचा विचारुनी कुमार पंडूचा कैसा प्रश्न हनावसरीचा करिता होईल, तव या पूर्वापर बोलाचा विचार करुनी पंडूचा कुमार कैसा अवसरीचा प्रश्न करिता होईल. आता या भगवंताच्या बोलण्याचा पूर्वापर विचार करून, म्हणजे असा नुसता प्रश्नही विचारणार नाही आणि काहीतरी विचारणार नाही, तर पूर्वापर विचार करून बोलणार आहे. भगवंतानं सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशं पवित्र मिह विद्यते, आणि त्यापुढं तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनी विंदती, कालेन विंदती, याच्यामध्ये कर्मयोग सांगितलाय, म्हणजे कर्म कर हे भगवंताचा अभिप्राय, आणि स्पष्टपणे उत्तिष्ठ याच्यातून पुन्हा कर्मयोग सांगितलाय, म्हणजे भगवान परमात्म्यानं ज्ञानाचं एवढं मोठं महत्व सांगितलं, आपण ऐकलेलं आहे आत्ताच, एवढं मोठं ज्ञानाचं महत्व सांगितल्यानंतर आता अर्जुनाला ज्ञानप्राप्तीची इच्छा झालेली, आणि भगवान परमात्मा एकदम अचानकपणे जसं कर्मण्येवाधिकार असते म्हटले तसं अचानकपणे म्हणतात उत्तिष्ठ. आता कोदंड घेऊनी रथी कोदंड घेऊनी हाती आरुढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने, असं भगवान परमात्मा म्हणतात तेव्हा अर्जुनाला शंका आली. अर्जुन म्हणतो, देवा तुमचं नेमकं चाललंय काय, संन्यासम कर्म नाम कृष्ण पुनर्योगंच शंसशी यश्रेय यतयो रेकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम. पाचव्या अध्यायामध्ये पूर्वापार बोलाचा विचारुनी कुमार पंडूचा कैसा प्रश्न हनावसरीचा करिता होईल, ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणे पेल पुढा. त्या कथेची संगती अतिशय अभिप्राय भाव गर्भित गुढार्थ दीपिका, गुढार्थ अशा प्रकारचा अभिप्राय, भगवान परमात्मा भगवंताची ही संपत्ती, भगवान परमात्मा आणि रसभरित अशा प्रकारची जिथं सर्व रसांचा उत्कर्ष झालेला आहे अशा प्रकारचा विचार भगवान परमात्मा पुढा मणिपेल पुढं सांगणार आहेत, ते पुढं होईल.